वाटतं. बैल गट क्रमांक 10 मध्ये येणार आहे. क्रमांक 13 सध्या गाव सुचना गट क्रमांक 13 एकला महेंद्र शिवाजी घाडगे आंबवडे खटाव पावती क्रमांक 66 दोनला अण्णा पलवान सासुरो कोरेगाव पावती क्रमांक 193 तीनला संगीत लक्ष्मण गाडे कोंडवे पावती क्रमांक 186 चारला राजवीर जगदाळे अ पावती क्रमांक 218 पाचला ऋषिबा असे फळके साता रोड पावती क्रमांक 331 सहाला राहुल फौजी एकंदर पावती क्रमांक 235 आणि सातला सोन्या ग्रुप खटाव पावती क्रमांक 304 हा गट क्रमांक 13 पुकारलाय. निशाणावरती सुटण्यासाठी सज्ज निशाणावरती जाऱ्या गाड्या वळल्या गाड्या सुटताना या मैदानातील गट क्रमांक 10 सुटतो. शिस्तबद्ध मैदान कुसेगावकरांचं मैदान राहुल मैदानात गाडी क्रमांक 10 वळा गाड्या सुटतोय. राहुल जगताप सासवड गाडीचे ड्रायव्हर आपल्या गाडीकडे जायचंय. राहुल जगताप सासवड आपल्या फोर व्हीलरचे ड्रायव्हर कोण असते तरी गाडीकडे जायचंय. प्रेक्षकांनी जरा तुम्ही चोरू नका माझा चोरून आनंद घ्या. गाड्या सोडा निशाणी पंच करणारा त्याचा विचार करू नका जेवढ्या उभ्या तेवढ्या सोडा. 10 सुटतोय 11 12 आणि 13 पुकारलाय. 14 आणि 15 सुद्धा पुकारलाय. 15 पर्यंत गट जाहीर आहे. कोणी वेळ लावायचं नाही. आपण सहकार्य करायचं आपण सहकार्य करत नाही त्यामुळे फायनलला उशीर होत असतो आणि आपणच म्हणता बळून फायनलला उशीर केला. आपण शिस्त पाळत नाही. शिस्त पाळा. बेशिस्तपणा कोणी पाळू नका. एक नंबरचा तासावर प्रेक्षक वापरला जास्त फरक चाललंय. विजय साळुंके वराडे ड्रायव्हर आपण पाठीमागं गाडीकडे जायचंय. एक नंबर तासाला प्रेक्षक मागा सरा लांबून बैलगाडी मालक आले त्यांच्यावरती अन्याय करू नका. 7 नंबर वरलं बघा प्रेक्षक कसं बसून घेतलंय. आणि या मैदानात आलेल्या सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे. व्यावसायिकांना विनंती आहे. कुणीही आपण सिगरेट वगैरे ओढून खाली गाडी टाकू नका. विनाकारण या ठिकाणी मैदानाला कालबोटला गेला असं वर्तणूक कुणी करू नका. गाड्या सोडा निशाणी पंच गाड्या सोडा. बराच वेळ गट क्रमांक 10 साठी लागलाय. जवळजवळ 40 फेरे होणार आहे. गाड्या सोडा. अहो स्पीकर वाले त्यांना उतरावा खाली. आर्थिक स्टेडियम आहे वर जाऊन बसायला. त्यांना टावर चढल्या कधी वाटतंय. उतरा खाली ते. असू द्या टापरीवाले म्हणतात मी एकटाच बसणार आणि एकटाच बघणार. गाड्या सोडायचे. बारो ड्रायव्हर शापूर राव दोन गाडीकडे जायचंय. अहो एक नंबर तास ओलांड 2 नंबर तासात आपण निघालाय. बघा काय शिस्त आहे मैदानला. अहो तिथे खाली बैलाला एकदा मागं सर म्हणलं की बैल कासराभर मागं सरतो ते मुख ऐकते परंतु आपल्याला किती वेळा म्हणायला लागते मागं सरा म्हणून. बैल भारी का आपण भारी ऐका येते का प्रेक्षक. नाही ऐकणार. तुम्ही कितीही बोला काय फरक पडणार नाही. आणि या ठिकाणी अँब्युलन्स मागं उभी आहे तिचा वापर आपण करू नका. माणसाची जात आहे. झेंडा पंच काय अडचण आहे. गाड्या सोडा ताबडतो. आत्ताशी 10 सुटतोय. आपल्याला जवळजवळ 40 ते 45 फेरे घ्यायचे. बाकीचे स्वयंसेवक वाले एकच वेळ प्रेक्षक मागे सरतो. बाकीचे स्वयंसेवक हात बांधून उभे राहिले नुसतं. झेंडा पंच सगळ्या आलेल्या बैलगाडी मालकांना माहित आहे इथं कुणाची गाय केली जात नाही. वळवळ करणारा जाग्यावर राहतो. मध्ये खाली उशिरा जाणारा मध्येच असतो. गाड्या सोडण्याचा प्रयत्न करा. बराच वेळ झालेला आहे. फायनल हे स्वच्छ सूर्यप्रकाशात घ्यायचं आहे. 12:30 वाजलेले फक्त 10 फेरे झालेले आहेत. जवळजवळ 45 फेरे घेणार आहेत आपण. सगळे प्रेक्षक लाखो प्रेक्षक या ठिकाणी आले कारण त्यांना माहित आहे पुसेगावचं मैदान उजळत फायनल होते. त्यांना बघायचं आहे कोण इथे केसरीचा मान. गाड्या सुटल्या. गाड्या पळतात. यामध्ये गट क्रमांक 10 पळतोय. गाडी कशी पळते बघा. ज्या बैलांना महाराष्ट्र गाजाला महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात आपल्या मालकाचं नाव पोहोचवलं असा पुसेगावकरांचा हिंद केसरी तेजा आणि त्याच्यासोबत बलमा.
Sumber asli dari Bogor, Bogor. Ani kau tahu warna mundur.